नमस्कार, प्रथमताजीने मला जन्म दिला अशी माझी माय आणि तिच्या पावन स्पर्शाने मी धन्य झाले अशी माझी जन्मभूमी भारत माता, या दोघींना मी प्रथमता वंदन करते. स्त्री जातीला त्यांचे न्याय हक्क व सुरक्षा मिळवून देणाऱ्या सर्व महान मानवांच्या महान कार्याला मी वंदन करते. आज या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजक यांनी आम्हा छोट्या मोठ्या वक्त्यांना आमचं मत परखड मत मांडण्याची या ठिकाणी संधी दिली. ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन स्टेज निर्माण करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे देखील खूप खूप आभार मानते आणि माझ्या विषयाकडे वळते. मी साक्षी संदीप मुंडे या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा विषय मांडते आहे स्त्री सुरक्षा काळाची गरज. माझ्या तमाम निर्भीड वक्त्यांनो, शब्दांबरोबर विचारांची हत्यारे घ्या. माझ्या तमाम निर्भीड वक्त्यांनो, शब्दांबरोबर विचारांची हत्यारे घ्या. कलमापुरते आरक्षण नको, कलमापुरते आरक्षण नको. माणसासारखे वागून माणुसकीचं संरक्षण द्या. माणसासारखे वागून माणुसकीचं संरक्षण द्या. पेटवा मशाली विचारांच्या या स्पर्धेत भाग घेऊन अमृततुल्य चाहतरी घ्या. अमृततुल्य चाहतरी घ्या. स्त्री ही मानवजातीचा आत्मा आहे. स्त्री ही मानवजातीचा आत्मा आहे. कुटुंबातील श्वास आहे, भावी पिढीचा ध्यास आहे, विनाशांचा नाश आहे आणि या साऱ्या भूमीचं, या साऱ्या जगाचं सर्वस्व आहे स्त्री. प्रत्येक पर्वाशी संघर्ष करणारी झुंजार नारी असून मानव समूहात स्त्री जातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे. स्त्रियांना घटनेने अनेक अधिकार दिलेले असताना सुद्धा आज ते अधिकार खरोखर त्यांना मिळतात का? कौगीच आम्ही म्हणतो स्त्री पुरुष समानता. अहो समानता तर सोडाच, समानता तर सोडाच. प्रत्येक क्षेत्रात काम करणं असो, घरगुती हिंसाचार असो, राजकीय पटल असो, शैक्षणिक सामाजिक आर्थिक हक्क व प्रतिष्ठा असो, या सर्वच ठिकाणी स्त्रियांवर अन्याय अत्याचार होताना आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहत आलोय. आणि हे वर्णन नसून हे वास्तव आहे, जे वास्तव आमच्या गेल्या कित्येक पिढ्या सहन करत आलेले आहे. आणि माझा हाच प्रश्न मी इथं मांडते. बंधू भगिनींनो, याच आक्रोशावर मी स्वतः 2012 पासून, निर्भया हत्याकांडापासून, वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासून सरकारला हेच मागते, सरकारला हेच मागणी मागते की सरकार एक वेळ आम्हा स्त्रियांना आरक्षण नको, पण आम्हाला संरक्षण हवंय सरकार, आम्हाला संरक्षण हवं. जवळून पाहिलेली पिळवणूक, जवळून पाहिलेला अन्याय अत्याचार हे पाहिलं की माझ्यासारख्या निर्भीड परखड विचारात सुद्धा भय निर्माण होतच घेऊ वाटतो. उगीच जन्म झाला आपला स्त्रीचा, पण असं म्हणून चालणार नाही. स्त्री जेवढी संयमी आहे, जेवढी शांत आहे, शीतल आहे, तेवढीच ती स्त्री अग्नी बनून भस्म सुद्धा करू शकते. म्हणून म्हणते, बंद करा हे सार स्त्रियांना सहन करणं. आपला नाही मैं तो सबला हूं, आपला नाही मैं सबला हूं. अरे नारी नाही मैं चिंकारी हूं, मैं चिंकारी हूं. मग तुम्हीच सांगा कुठे आहे आम्हाला सुरक्षा. अरे गर्भातूनच स्त्री जातीला ग्रहण लावलं जातं, तिथूनच तिच्या अन्याय अत्याचाराचा स्त्रीगणेशा केला जातो. तिला असं समजतं की बघ बाहेर किती संकट तुझी वाट बघत आहे. मुळात स्त्री जातीला संविधानानं घटनेनं दिलेले हक्क अधिकार हे खरंच तिला मिळत आहेत का? नाही ना. ती मग ती या सर्वांपासून आज सुद्धा दूर का आहे? कारण तिला कमी समजलं जातं. लहानपणापासूनच तिला म्हटलं जातं तुझ्याच्याने जमणार नाही, तू करू शकत नाही, तुला नाही होणार, असं म्हणून तिला कमकुवत केलं जातं. आपली बायको मुलगी सून बहीण यांचा वापर फक्त पदापुरता खुर्ची पुरता करून घेतला जातो. ते काम करण्यास तिला सक्षम न बनवता तिचा गैरफायदाच ही पुरुष मंडळी घेत असते. रात्री अपरात्री ती ती कशी जाणार? तिला कुणीतरी सोबत पाहिजे या तुमच्या कमकुवत विचाराने तिला बंदिस्त केलं जातं. अरे टाका तिच्यावरील विश्वास, हे काम ती करणारच. या अगोदर आपल्या देशातल्या स्त्रियांना देण्यात आली ती संधी, त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. जिजामाता असतील, सावित्रीबाई असतील, अहिल्यादेवी असतील, ताराबाई असतील, बहिणाबाई असतील, अशा अनेक स्त्रियांनी आपला याच मातीचा याच राष्ट्राचा इतिहास घडवून गेल्या ना. मग आम्हालाही प्रोत्साहन द्या, आम्ही त्या संधीचं सोनं करू. आजपासूनच आपल्या घरातूनच स्त्री सुरक्षेला सुरुवात करा. उखाड फेंका हर दुश्मन को, उखाड फेंका हर दुश्मन को, जिसने झांसी का अपमान किया, जिसने झांसी का अपमान किया. मर्दानी की परिभाषा बनकर, मर्दानी की परिभाषा बनकर आजादी का पैगाम दिया, आजादी का पैगाम दिया. मुळात स्त्रियांकडे माणूस म्हणून बघा. आजपर्यंत तुम्ही माणूस म्हणून तिला बघितलंच नाही, तुम्ही लोकांनी व्यवस्थाच तशी बनवली आहे. तिला कमकुवत बनवलं जातं, तिच्यात भय निर्माण होतं, मग ती स्त्री कधी सुरक्षित होणार? ज्यावेळी तुम्ही तिच्याकडे माणूस म्हणून बघाल, त्यावेळी खऱ्या अर्थाने ती स्त्री सुरक्षित होईल आणि तिला तुमच्या आमच्या सुरक्षणाची, कुणाच्याच सुरक्षणाची गरज लागणार नाही. एकाच गर्भात वाढून सुद्धा फरक किती आहे, एकाच गर्भात वाढून सुद्धा फरक किती आहे. मुलीने मुलाची बरोबरी करून सुद्धा जीवन जगण्याची भीती आहे. जिजाऊ सावित्रीने दिली जगण्याची उमेद भारी,
जिजाऊ सावित्री ने दिली जगण्याची उमेदवारी, नराचे काम करून सुद्धा तिला काही मिळतात म्हणून राहिली, तिला काही मिळतात म्हणून राहिली। खंत वाटते पुरुषाच्या खांद्याला खांदाच काय, अगदी पुरुषाच्या पुढे अग्रेसर राहून सुद्धा तिला कमी समजलं जातं, कमकुवत बनवलं जातं, तिच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं जातं आणि म्हणूनच तिच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं जातं म्हणून दररोज वाढणारे गुन्हे, स्त्रियांवरील लागणे अत्याचार हे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत, वाढतच आहे। लहान तोंडी मोठा घास घेऊन काय तीच तीच उदाहरण सांगत बसू, पण खरंच आज आमच्या कित्येक पिढ्या हेच अत्याचार हेच अन्याय सहन करत आलेले आहेत। कसले आरक्षण आणि कसलं काय, काळ आला आणि गेला, काळ आला आणि गेला, आमच्या आयुष्यात नवं काय झालं, काळ आला आणि गेला, आमच्या आयुष्यात नवं काय झालं, मग तुम्हीच सांगा बाबांनो, तुमच्या त्या आरक्षणानं आम्हाला काय दिलं, आम्हाला काय दिलं। स्त्री पूर्ण मानव व्यवस्थेचा गाभा असून सुद्धा तिला तुम्ही कमी समजता, तिला कमकुवत बनवलं जातं, जिचा आदर न करता तिला उपभोगाची वस्तू समजता। आणि ज्यावेळी तिच्याकडे पाहण्याचा खऱ्या अर्थाने दृष्टिकोन बदलेल ना, त्याच वेळी मानवाला तिला संरक्षण मागण्याची माणसांना गरजच पडणार नाही। ज्या देशाला एका स्त्रीचं नाव दिलं जातं, भारत माता, भारत माता नाव दिलं जातं म्हणजेच भारताला जोडणारी एक अर्धांगिनी माता म्हणजेच भारत माता, त्या हे या हा अर्थ म्हणजे भारताला जोडणारी एक स्त्री म्हणजेच भारत माता हा अर्थ कधी आपण समजूनच घेतो। याच देशात विधवा वंचित महिलांना अगदी साधन म्हणून कमी लेखलं जातं, त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन पिळवणूक केली जाते, हुंड्यासाठी कित्येक घरात महिलांचा छळ होतो। गरिबाची बायको असल्यामुळे पैशावाले तिला कमजोर समजतात, एकतर्फी प्रेमातून दिवसा ढवळे जातात, लग्नाचे आमिष दाखवून बर्बाद करतात, शाळेतील 5 वर्षाच्या पोरीला न सोडता वासना अधीन होतात, सरकारी माणूस वासनेपोटी कागदावर सही न करता मजबूर करूनच सही करतात, बलाढ्य व्यक्ती कामगार महिलांना डांबून ठेवतात, घरगुती हिंसाचार करतात। आणि ज्यावेळी या सर्वांवर खऱ्या या सर्व अत्याचारावर खऱ्या अर्थाने पूर्णपणे आळा बसेल, तेव्हा आणि तेव्हाच स्त्री स्वतंत्रपणे जगू शकेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत माता स्वतंत्र झाली असे म्हणता येईल। आज पूर्ण देश स्वतंत्र नाहीये बरं का, स्त्री पारतंत्र्यातच जगते आहे। जर स्त्रीला पारतंत्र्यातून काढायचं असेल ना, तर स्त्री सुरक्षा द्यावीच लागेल, स्त्री सुरक्षित झालीच पाहिजे, तेव्हाच आपण म्हणू भारत माता स्वतंत्र माता। जाता जाता एवढीच म्हणते, ऊठ रणरागिणी हाती घे तलवार, ऊठ रणरागिणी हाती घे तलवार, करया अन्यायावर वार, तरच थांबेल हा स्त्री अत्याचार, हा स्त्री अत्याचार। जाता जाता एवढंच म्हणते, घरी राहा, सुरक्षित राहा। सर्व आयोजकांनी आम्हाला या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। घरात राहा, COVID-19 वर आपल्याला जर प्रतिकार करायचा असेल तर प्रशासनाचे नियम पाळा। धन्यवाद।